Hi friends, you are tuned with an educational YouTube channel, the channel you can believe in for learning. So don't leave the page without subscribing the channel. Today we are at the point of learning an easy, interesting and humorous poem titled Have You Ever Seen? The poet or the poetess is unknown here. Before starting the poem, let's understand two concepts in English that will help us to understand the poem properly and effectively. प्रस्तुत कविता समजून घेण्यासाठी होमोग्राफ, होमोफोन्स आणि होमोनिम्स काय आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कदाचित आपल्याला माहीत असेलही आणि माहीत नसेल तर घेऊया या ठिकाणी जाणून. बघूया होमोफोन म्हणजे काय. अ होमोफोन इज अ वर्ड दॅट इज प्रनाउन्स्ड द सेम ॲज अनादर वर्ड बट डिफर्स इन मीनिंग अँड स्पेलिंग. अर्थातच होमोफोन म्हणजे असा शब्द की तो दुसऱ्या शब्दासारखाच उच्चारला जातो परंतु त्याचा अर्थ आणि स्पेलिंग हे वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ डी ई ए आर डियर आणि डी डबल ई आर डियर दोन्हीही शब्दांचा उच्चार सारखाच आहे डियर, परंतु अर्थ वेगवेगळा आहे, सोबत स्पेलिंगसुद्धा वेगळा आहे. त्यानंतर एम ए आय डी मेड सोबतच एम ए डी ई मेड या ठिकाणी सुद्धा स्पेलिंग्स वेगवेगळे आहेत, अर्थ वेगळा आहे परंतु उच्चार सारखा आहे. त्यानंतर होमोग्राफ काय आहे बघूया. अ होमोग्राफ इज अ वर्ड दॅट शेअर्स द सेम रिटन फॉर्म ॲज अनादर वर्ड बट हॅज डिफरंट मिनिंग. होमोग्राफ म्हणजे असा शब्द की जो दिसायला एकदम दुसऱ्या शब्दासारखाच असतो, म्हणजे दोन्हीही शब्दांचं स्पेलिंग अगदी सेम असते, सारखं असते, परंतु मिनिंग मात्र वेगवेगळा असतो. उदाहरणासाठी एक शब्द घेऊया आपण, पी आर ई एस ई एन टी. हा शब्द अजेक्टिव आहे, नाऊन आहे, सोबतच व्हर्बसुद्धा आहे. हा शब्द जर आपण अजेक्टिव किंवा नाऊन म्हणून वापरला तर याचा उच्चार होतो प्रेझंट आणि याचा अर्थ होतो भेटवस्तू. तर व्हर्ब म्हणून वापरल्यास याचा उच्चार होतो प्रेझेंट, ज्याचा अर्थ होतो सादर करणे. अशा प्रकारच्या शब्दांना होमोग्राफ म्हटलं जाते. तर होमोनिम्स म्हणजे काय घेऊया जाणून. अ होमोनिम इज अ वर्ड दॅट हॅज द सेम स्पेलिंग अँड साऊंड ऑल्सो बट अ नंबर ऑफ डिफरंट मिनिंग्स. म्हणजेच होमोनिम असा शब्द असतो की ज्याचं स्पेलिंगसुद्धा सारखं असते, साऊंडसुद्धा सारखा असतो, परंतु खूप सारे अर्थ त्या शब्दाला असतात. उदाहरणार्थ बॅट हा शब्द घ्या. बॅट हा एक ॲनिमल आहे हे आपल्याला माहीत आहे, आणि बॅट म्हणजे क्रिकेटमधली बॅट हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. त्यासोबतच बार्क म्हणजे झाडाची साल होते, आणि सोबतच बार्क म्हणजे भुंकणेसुद्धा होते. इथे स्पेलिंग सेम आहेत, साऊंड अर्थातच उच्चार सेम आहेत, परंतु एकाच शब्दाला अनेक अर्थ आहेत. आणि असा शब्दांचा खेळ असणारी ही प्रस्तुत कविता. हॅव यू एवर सीन, क्या आपने कभी देखा है किंवा आपण कधी पाहिलंय का. द पोयम इज अबाउट होमोग्राफ्स अँड देअर मॅजिक इन लाईफ. हॅव यू एवर सीन अ शीट ऑन अ रिवर बेड ऑर अ सिंगल हेअर फ्रॉम अ हॅमर्स हेड. हॅज द फूट ऑफ अ माउंटन एन इट टॉप्स अँड इज देअर अ पेयर ऑफ गार्डन हाऊस. पहिली ओळ बघा, हॅव यू एवर सीन अ शीट ऑन अ रिवर बेड. आपण कधी पाहिलं आहे का नदीच्या बेडवर बेडशीट अंथरलेलं. आपण झोपतो त्या पलंगाला बेड म्हणतात, सोबतच नदीचा जो तळ असतो त्याला सुद्धा इंग्लिशमध्ये बेड म्हणतात. मग आपल्या झोपण्याच्या बेडवर जशी आपण शीट अंथरतो, बेड तर नदीलाही असतो, मग त्या बेडवर शीट अंथरलेली आपण कधी पाहिली आहे का. बेड हा शब्द या ठिकाणी दोन अर्थाने वापरलेला आहे, एक म्हणजे नदीचा तळ आणि दुसरा म्हणजे आपला झोपायचा बेड. दुसरी ओळ बघा, ऑर अ सिंगल हेअर फ्रॉम अ हॅमर्स हेड. हॅमर म्हणजे हातोडा, हातोड्याचा जो ठोकायचा भाग असतो त्याला हेड म्हटले जाते. आणि आपलं हेड म्हणजे डोकं सर्वांना परिचितच आहे. आपल्या डोक्यावर केस असतात, हातोड्यालाही डोकं असते, मग त्या डोक्यावर साधं एक केसही आपण कधी पाहिलं आहे का. शब्दांचा खेळ अतिशय परिणामकारकपणे कवी किंवा कवयित्री येथे मांडत आहेत. तिसरी ओळ बघा, हॅज द फूट ऑफ अ माउंटेन अँड इट टॉप्स. आपल्या पायाच्या तळव्याला फूट म्हणतात आणि त्याला पाच बोटे असतात हे सर्वांना माहिती आहे, सर्व ज्ञात आहे. तसंच माउंटेन म्हणजे पर्वताला पण फूट असतो, आणि पर्वताचा फूट म्हणजे त्याचा बॉटम किंवा खालचा भाग. पण त्या पर्वताच्या फूटला कधी बोटे असतात आपण पाहिलं आहे का. म्हणजेच या ठिकाणी फूट हा शब्द एकच आहे, परंतु वेगवेगळ्या दोन अर्थांनी या ठिकाणी यूज केलेला आहे, वापरलेला आहे. कवितेची चौथी ओळ, अँड इज देअर अ पेअर ऑफ गार्डन हाऊस. हाऊस म्हणजे सॉक्सची जोडी. त्यासोबतच त्याचा आणखी एक अर्थ आहे फ्लेक्झिबल ट्यूब.
होज अर्थातच फ्लेक्झिबल पाईप गार्डनमध्ये झाडांना पाणी देण्यासाठी वापरतात आणि मोज्यांची जोडी पायात घालण्यासाठी. दोघांनाही होज हा एकच शब्द आहे, पण आपण कधी बघितला आहे का एखाद्या गार्डनमध्ये सॉक्सची पेअर? सॉक्सच्या पेअरला होज म्हटलं जाते. तर मग फ्लेक्झिबल ट्यूबला होज ऐवजी दुसरं नाव का दिलं गेलं नाही? कदाचित हा विचारही प्रस्तुत कवी किंवा कवयित्रीच्या मनात आला असेल. आपल्या मराठीमधलं सुद्धा या ठिकाणी आपण एक उदाहरण देऊ शकतो की खुर्चीला पाय असतात, परंतु खुर्चीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण कधी पाहिलं आहे का? इंग्लिशमध्ये PUN म्हणजेच पन नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे, आणि या फिगर ऑफ स्पीचमध्ये फन क्रिएट करण्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. आणि प्रस्तुत कविता हॅव युअर सीन पण या फिगर ऑफ स्पीचचं एक उत्तम उदाहरण आहे. कवितेच्या पहिल्या कडव्यातील होमोग्राफ्स बघा. पहिला शब्द आहे बेड, ज्याचा एक अर्थ होतो अ पीस ऑफ फर्निचर, तर दुसरा अर्थ होतो बॉटम ऑफ रिवर. दुसरा शब्द आहे हेड, हेड ऑफ पर्सन म्हणजेच माणसाचं डोकं, तर दुसरा अर्थ आहे टॉप. तिसरा शब्द आहे फूट, अ ह्युमन फूट अर्थात माणसाचा तळवा, तर दुसरा अर्थ होतो द बेस किंवा बॉटम. त्यानंतरचा शब्द आहे हाऊस, अ फ्लेक्झिबल ट्यूब, एक अर्थ झाला, तर दुसरा अर्थ आहे अ पेअर ऑफ सॉक्स. दुसऱ्या स्टांजामधली फर्स्ट लाईन बघा. डज द नीडल एवर विंग इट्स आय? नीडल म्हणजे सुई. सुईला डोळा असतो, ज्यामध्ये आपण दोरा ओवतो त्याला डोळा म्हणतात. पण सुईने कधी आपल्या डोळ्यांची उघड झाप केलेली आपण बघितली का? किंवा सुई कधी आपल्या डोळ्यांची उघड झाप करते का? सजीवांना डोळे असतात, ते आपल्या डोळ्यांची उघड झाप करतात. सुईला सुद्धा डोळा आहे, मग सुई कधी आपल्या डोळ्यांची उघड झाप करते का? असा प्रश्न कवी किंवा कवयित्री आपल्याला विचारत आहे. नेक्स्ट लाईन ऑफ द पोएम, व्हाय डझंट द विंग ऑफ अ बिल्डिंग फ्लाय? विंग म्हणजे पंख आणि विंग म्हणजे इमारतीचा भाग, असे दोन अर्थ या शब्दाला आहेत. पंखाच्या मदतीने पक्षी उडतात, भरारी घेतात, इमारतीला सुद्धा विंग असतात, मग इमारतीचे विंग उडत का नाही? या ठिकाणी विंग हा शब्द द्विअर्थी वापरलेला आहे. समोरची ओळ बघा. कॅन यू टिकल द रिब्स ऑफ अ पॅरासोल? आपल्या छातीच्या पिंजऱ्याची जी हाडं असतात त्यांना रिब्स म्हटल्या जाते. सोबतच छत्रीचा जो घुमाव असतो त्यालासुद्धा रिब्स म्हणतात. आपल्या रिब्सला कोणी जर गुदगुल्या करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला गुदगुल्या होतात, परंतु छत्रीच्या ज्या रिब्स असतात त्यांना कोणी गुदगुल्या करू शकेल का? असा प्रश्न कवी किंवा कवयित्री आपल्याला विचारत आहेत. समोरची ओळ, और ओपन द ट्रंक ऑफ अ ट्री ॲट ऑल? किंवा झाडाचं खोड ज्याला ट्रंक म्हटलं जाते ते तुम्ही उघडू शकाल का? ट्रंक हा शब्द या ठिकाणी दोन अर्थाने वापरलेला आहे. एक ट्रंक म्हणजे झाडाचं खोड, सोबतच ट्रंक म्हणजे संदूक किंवा पेटी, जे अगोदरच्या काळात वापरली जायची मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी. तर ही जी ट्रंक होती, ही ट्रंक उघडता येत होती आणि लावतासुद्धा येत होती, परंतु झाडाच्या ट्रंकला तुम्ही मुळीच उघडू शकाल का? कवितेच्या दुसऱ्या कडव्यातील होमोग्राफ बघा. पहिला शब्द आहे आय, पार्ट ऑफ ह्युमन बॉडी अर्थातच ज्याला आपण डोळा म्हणतो. दुसरा अर्थ आहे त्याचा नीडल, होल. तर दुसरा शब्द आहे विंग, पार्ट ऑफ अ बर्ड्स बॉडी म्हणजे पक्ष्याच्या शरीराचा एक भाग आहे विंग म्हणजे पंख. तर दुसरा अर्थ आहे त्याचा पार्ट ऑफ बिल्डिंग. त्यानंतर रिब, रिबचा एक अर्थ होतो लाँग कर्व्ड बोन्स ऑफ चेस्ट, तर त्याचा दुसरा अर्थ होतो कर्व्स ऑफ अम्ब्रेला. त्यानंतर ट्रंक, ट्री ट्रंक आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यानंतर दुसरा सुद्धा त्याचा एक अर्थ आहे, तो म्हणजे अ लार्ज सुटकेस. शेवटच्या कडव्यातली पहिली ओळ बघा. आर द टीथ ऑफ अ रॅक एव्हर गोइंग टू बाईट? दात अन्न चावण्यासाठी असतात, तसेच काही प्राणी किंवा व्यक्ती दुसऱ्याला स्वतःला चावा घेण्यासाठी सुद्धा दातांचा वापर करतात, यूज करतात. पण रेक अर्थातच एक लांब दांडीचं फावडं असते ज्याला खालून दात असतात, त्या दातांनी कधी चावणार का? रेकचे अर्थात लांब दाढीच्या फावड्याचे जे दाते असतात त्यांना टीथ म्हटले जाते. मग रेकलाही दात आहेत, ते कधी चावतील का किंवा चावत असतील का? असा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे. नंतरची ओळ, हॅव द हँड्स ऑफ अ क्लॉक एनी लेफ्ट ऑर राईट? हँड्स म्हणजे आपले मानवाचे हात, यामध्ये उजवा आणि डावा अर्थात लेफ्ट अँड राईट असे हात असतात. घड्याळातील काट्यांना सुद्धा हँड्स म्हणतात, मग त्यामधील कोणता डावा कोणता उजवा असं त्यामध्ये काही आहे का? या ठिकाणी सुद्धा हँड्स हा शब्द दोन अर्थाने वापरलेला आहे, एक म्हणजे माणसाचे हात आणि दुसरा म्हणजे घड्याळीचे काटे. नेक्स्ट लाईन, कॅन द गार्डन प्लॉट बी डीप अँड डार्क? कथेतील कट किंवा कारस्थान याला प्लॉट म्हटलं जाते.
कथेतील हा कट डीप आणि डार्क असतो. शेक्सपियर यांच्या नाटकातील प्लॉट अतिशय डार्क आणि डीप आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. आणि प्लॉटचा दुसरा एक अर्थ घेतला तर प्लॉट म्हणजे जमिनीचा एक तुकडा. मग जमिनीचा हा तुकडा कधी डार्क आणि डीप असलेला आपण पाहिला आहे का? प्लॉट हा शब्द या ठिकाणी दोन अर्थाने आणि अतिशय प्रभावीपणे फिक्स केलेला आहे. शेवटची ओळ बघा. अँड व्हॉट इज द साऊंड ऑफ द बर्च बार्क? बर्च म्हणजे भोज वृक्ष आणि बार्क म्हणजे झाडाची साल. सोबतच आपण अगोदर बघितलेलंच आहे की बार्क म्हणजे कुत्र्याचे भुंकणे. कुत्र्याच्या भुंकण्याला बार्क म्हणतात, तसंच झाडाच्या सालीला सुद्धा बार्क म्हणतात. कुत्र्याचा आवाज किंवा भुंकण्याचा आवाज आपण ऐकतो, अतिशय कर्कश असा आवाज असतो, त्याचा साऊंड असतो. मग या भोज वृक्षाच्या बार्कचा साऊंड कसा आहे तुम्ही सांगू शकाल का किंवा कोणी ऐकेल का? कवितेच्या तिसऱ्या कडव्यामधील होमोक्रॉस बघूया. पहिला शब्द आहे टीथ, टीथ ऑफ रेक. लांब दांड्याचं जे फावडं असते त्याला खालून दाते असतात, त्याला सुद्धा दात म्हटलं जाते. सोबतच ॲनिमलचे किंवा ह्युमनचे सुद्धा टीथ या ठिकाणी अर्थ घेतलेला आहे. त्यानंतर हँड्स, हँड्स ऑफ ह्युमन बॉडी, मानवाच्या शरीराचा एक भाग आहे हात म्हणजे. तर हँड्स ऑफ क्लॉक, घड्याळचे काटे. तिसरा शब्द आहे प्लॉट, स्मॉल एरिया ऑफ ग्राउंड. त्यानंतर दुसरा अर्थ आहे याचा प्लॉट ऑफ स्टोरी. त्यानंतरचा शब्द आहे बार्क, साऊंड ऑफ डॉग. आणि दुसरा शब्द आहे हार्ड कवर ऑफ ट्री.